शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक विषयांसह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आजचा आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। विद्यार्थ्यांसंदर्भात आपल्या पाल्यांसंदर्भात हा व्हिडिओ आहे, त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आपण जर पालक असाल, आपण जर शिक्षक असाल, आपली जर मुलं असतील, तर नक्कीच आपण आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, हा विनंती। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने उचलली ठोस पावले। नेमके कोणते निर्णय शिक्षण विभागाने घेतलेले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्राथमिकता ठेवून, या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तेव्हा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबरोबरच बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओबाबत नोटिफिकेशन्स थेट आपल्यापर्यंत पोचत राहतील। चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने उचलली ठोस पावले, सविस्तर माहिती आपण आता बघणार आहोत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दर 5 वर्षांनी चारित्र्य पडताळणी होणार आहे। हा पडताळणी अहवाल प्रतिकूल असल्यास अशा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला वेळीच अवगत करण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवून त्यातील प्राप्त तक्रारींवर योग्य कार्यवाही करावी। शाळांनी अध्यापनाचे तास गरजेनुसार निश्चित करताना शिक्षणाची पूर्वपरवानगी घ्यावी। तसेच सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक व्यवस्था करावी अशा सूचना शिक्षण आयुक्तांकडून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत। शाळांमध्ये सर्व जागी CCTV कॅमेरे बसवून त्यांचे रेकॉर्डिंग शाळांनी जतन करणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांचे हात पोचतील अशा ठिकाणी अलार्म बसवून ते वाचतील अशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। विद्यार्थिनीसाठी एक विद्यार्थिनी सखी आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्र नेमण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। शिक्षण विभागाने सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत। महिला दक्षता समितीची स्थापना, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समिती स्थापन करून या समितीने महिन्यातून एकदा त्यांच्या परिसरातील शाळांच्या भेटी घेऊन तेथील तक्रारी जाणून घेणे आवश्यक आहे। शिवाय प्रशासनाकडे आवश्यक त्या गोष्टींचा पाठपुरावा करून लाभार्थींना त्यांच्या अधिकारांची माहिती करून देणे आवश्यक असणार आहे। सर्व खबरदारी घेऊनही जर एखादी अघटित घटना घडल्यास पीडितांची माहिती गोपनीय ठेवून ती त्रयस्थांकडे पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच तत्काळ डॉक्टर समुपदेशक यांना बोलावून विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव कमी होईल याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अशी घटना घडल्यास आणि दडपण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाकडून झाल्यास शाळांना सहआरोपी करण्यात येईल अशा इशारा माननीय शिक्षण आयुक्त यांनी दिलेला आहे। अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठोस पावले शिक्षण विभागाने उचललेले आहेत। खरंच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना कुठेतरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तेव्हा आपणास जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा। आपले कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे कमेंट करा। लवकरच एका नवीन शैक्षणिक विषयासह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येऊ। तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।